ओके नेक्स्ट पॉईंट आहे ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन ठीक आहे तर आपण पाहिलं बघा की जे इलेक्ट्रोलाइट आहेत ते सोल्युशनमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ह होऊ शकतात पण त्यासाठी जी कंडिशन आहे बघा तर काय आहे की इलेक्ट्रोलाइट जे आहे ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असले पाहिजेत ओके वीक इलेक्ट्रोलाईट जे आहे ते डिझॉल्व्ह होऊ शकत नाहीत किंवा मग या वीक इलेक्ट्रोलाईटसाठी एक नवीन गोष्ट इंट्रोड्यूस है ती को बीक इलेक्ट्रोलाइट इनवॉल्व द कंसेप्ट ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन दैट चेंजेस द वैन ऑफ फैक्टर ठीक है रीजन ही अपन संगित कि स्ट्रॉक इलेक्ट्रोलाइट जे हैं कम्प्लिटली डिशसिएट होता है कंप्लिटली डिशसिट होगा रिनेशन बिट्वीन ऑफ फैक्टर एंड डिग्री ऑफ डिसोसिएशन ओके ब कन्सिडर अँड इलेक्ट्रोलाइट ए एक्स बी वाय दॅट डिसोसिएट इन अॅक्वे सोल्युशन ऍच ठीक आहे हा एक्स बी ए कशा पद्धतीने डिझॉल्व्ह होईल बघा तर एक्स बी वाय इन इक्विब्रियम तर एक्स मॉलिक्युल तर त्यामध्ये ए जो आहे तो वाय प्लस हा कॅटायन असेल किंवा वाय नंबर ऑफ बी जेड मायनस ओके तर यांची सुरुवातीची जी क्वांटिटी आहे ती आपण वन मोला कंट्र कन्सिडर करूया आणि जसं की आपण सांगितलं की आफ्टर डिसोसिएशन आहे ते काय होतात झिरो झिरो होतात ओके म्हणजे पूर्णपणे विर्घ हे होतात डिझॉल्व्ह होतात असं आपण समजूया तर काय म्हणलं आहे ॲट इक्विलिब्रियम वन मायनस अल्फा अल्फा काय आहे हा डिग्री ऑफ डिसोसिएशन ठीक आहे मोल किंवा हे जे एक्स नंबर ऑफ अल्फा मो मोल किंवा वाय नंबर ऑफ अल्फा मोल ठीक आहे ह्या प्रत्येकाची संख्या आपण ह्याच्याबद्दल बोलतो बरं का ठीक आहे इफ डिग्री ऑफ इलेक्ट्रोलाइट मोल ऑफ कॅटायन आर अल्फा एक्स अँड दोज ऑफ एन आय अल्फा वायम ठीक आहे जर अल्फा आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन इलेक्ट्रोलाइट जर कन्सिडर केला तर त्यामध्ये असणारी कॅटाइनची संख्या मोलमध्ये किती असेल अल्फा एक्स आणि आय ची संख्या अल्फा वाय ठीक आहे नंतर काय म्हणले बघा तर वी हॅव डिझॉल्व्ह जस्ट वन मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट इनिशियली अल्पा मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड अँड वन मायनस अल्पा मोल रिमेन्स अनडिसोसिएटेड ॲट इक्विलिब्रिया ठीक आहे तर सुरुवातीला आपण एक मोल घेतलं जे डिसो डिझॉल्व्ह केलं ठीक आहे आणि त्यामध्ये वन मायनस अल्पा जे आहे ते अनडिसोसिएटेड फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळाले तर आपल्याला आता काय करायचं आहे टोटल नंबर ऑफ डिसोसिएशन आहे जे काउंट करायचं आहे टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन तर बघा सुरुवातीला वन मायनस अल्फा आणि त्यामध्ये जो कॅटायन आणि अनॅनचा नंबर आपल्याला दिलेला आहे जे अनडिसोसिएटेड आहे ते वन मायनस अल्फा कॅटायन जे आहे ते एक्स अल्फा आणि अनॅन जे आहे ते वाय अल्फा ठीक आहे तर याच्यामधून आपण वन प्लस अल्फा जे आहे ते कॉमन काढलं मग काय राहिलं बघा इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय मायनस वन ठीक आहे तर किंवा आपण आपल्याला आहे की एक्स प्लस वाय जे आहे काय आहे तर नंबर ऑफ उप आयन्स ऑप्टेन फ्रॉम डिसोसिएशन ऑफ वन मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट ठीक आहे त्यामुळं या ठिकाणी काय आहे बघा वन प्लस आल्फा दॅट इज डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि एक्स आणि वायच्या ऐवजी आपण इथं एन इंट्रोड्यूस केला ठीक आहे तर टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन काय आहे वन प्लस अल्फा इन ब्रॅकेट एन मायनस वन ठीक आहे तर आता आपण ऑफ ऑफर काय सांगतो बघा तर स्मॉल आय इज इक्वल टू ऍक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन डिवाइड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व इन सोल्युशन तर आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू किती मिळाले इथं वन प्लस अल्फा इन ब्रॅकेट एन मायनस वन डिवाइड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व्ह इन सोल्युशन वन असतात ओके तर काय होईल बघा वन वन गेट कॅन्सल काय राहिलं मग स्मॉल आय दॅट इज ऑफ फॅक्टर इज इक्वल टू वन प्लस अल्फा इन ब्रॅकेट एन मायनस वन तर आपल्याला आता काय करायचं आहे या डिग्री ऑफ डिसोसिएशनची अल्फाची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर हेच इक्वेशन आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल बघा आता हा जो एक आहे इकडे प्लस आहे इकडे तर मायनस होईल म्हणजे आय मायनस वन आणि या ठिकाणी एन मायनस वन जे आहे तिथं मल्टिप्लाय करते येईल इकडे गेल्यानंतर ह्याला डिवाईड करेल त्यामुळे डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू वॅन टॉप फॅक्टर मायनस वन डिवाइड बाय नंबर ऑफ आयन्स ऑप्टेन आफ्टर डिसोसिएशन मायनस वन ठीक आहे आणि या फॉर्म्युलाच्या बेसिसवरती आपल्याला असे एक्झाम्पल्स जे आहेत ते सॉल्व करणार येतील